कारण का कुणाची काय कारणं असतील, अहो जो माणूस ज्या माणसाच्या नावावर आपण मतं घेतली त्याचा राहिला नाही तर तो तुमचा आणि माझा कधी राहायचा? नाही नाही, आम्हाला यूज देत नाहीत वर. आम्ही म्हणलं निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला, कारण भाषणाच्या अगोदर निवेदन देत तुम्ही दोन शब्द बोलचाल ना त्याबद्दल. आम्हाला वरच येऊ देत नाहीत. माझ्या भाषण माझी सगळ्या पोलिसांना विनम्र विनंती आहे, कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे. शिवस्वराज्य यात्रा चालू आहे, उद्या मुंबईमध्ये पक्षाचा झेंडावंदनचा कार्यक्रम असतो. माननीय जयंत पाटील साहेब उद्या ह्या भागात आहे, त्याच्यामुळे जयंत पाटलांनी मला सांगितलं आहे की मी उद्या झेंडावंदनला मुंबईला पोचलं पाहिजे. झेंडावंदन 9:30 असतं, त्याच्यामुळे ट्रेन पकडून वेळेवर पुण्या मुंबईला पोचून उद्या झेंडावंदन करायचं. तर आपल्या सगळ्यांनाच 15 ऑगस्टच्या आणि स्वातंत्र्याच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आणि हा संपूर्ण भाग हा आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा आणि विश्वास ठेवणारा संपूर्ण भाग आहे. 5 वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेबांवर विश्वास ठेवून आपण जे मतदान केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी विनम्रपणे मनपूर्वक आभार मानते. त्याच्यावर येणार आहे मी, कारण का 5 वर्षापूर्वी ह्या संपूर्ण भागातल्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांकडे बघून एका विचाराला मतदान केलं. आता गेल्या 1.5 वर्षापूर्वी काही वेगळी घटना घडली. आता ह्यांचं कारण काय होतं मला माहिती नाही, कारण का बाकीच्यांचं कारण काय आहे मला माहिती आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये आईस म्हणतात, आईस म्हणजे ICE, इंग्रजीमध्ये आईस म्हणजे बर्फ, पण हा बर्फ नव्हे, हा आईस म्हणजे I for Income Tax, C for CBI आणि E for ED. त्यामुळे आईसमुळे काश्मीर टू कन्याकुमारी बऱ्याच लोकांच्या अडचणी झाल्या, आणि काश्मीरपासून कन्याकुमारी अनेक लोक ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले अशा, मी त्यांना भ्रष्ट म्हणत नाही आहे, त्यांना भारतीय जनता पक्ष भ्रष्ट म्हणायचा. मी कोणालाच भ्रष्ट विचार असलं काय बोलत नाही मी, पण ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांच्यावर आईस केलं अशा लोकांचे प्रवेश केव्हा मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांच्याबरोबर युती केली, आणि ही युती केल्यावर बरेचसे लोक विकासाच्या नावावर त्यांच्याबरोबर गेले. आजच वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे आणि चॅनलवरही दुपारी तुम्ही पाहिली असेल, त्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे आला आहे की युतीच्या सरकारमध्ये गडबड चालली आहे. अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजित पवारांचा भाग आहे तो पक्ष मी म्हणणार नाही, कारण का तो पक्ष पूर्णपणे त्यांचा झालेला नाही. कोर्टात केस चालू आहे आणि ती ताकदीनी केस मी लढते, आणि त्याच्यामुळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो अजित पवारांनी आता आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी जो पक्ष नेलाय, चिन्ह नेलंय, आता नेलंय त्यांनी ते सगळं, त्याच्यातले काही लोक आता ह्यांचं कारण काय माहिती नाही, काय कारखाना बँक वगैरे असेल तर मला माहिती नाही, मी काय फार अभ्यास त्याचा असल्या विषयांचा करत नाही, पण ह्या सगळ्या लोकांचा असा म्हणे प्रॉब्लेम झाला असं मी म्हणत नाही, पत्रकार म्हणतात की यांच्या सगळ्यांच्या विकासाच्या फायली या मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले त्याच्यावर सही होत नाही असं पत्रकार म्हणतात, मी म्हणत नाही. आणि खरंच या मतदारसंघात गेल्या वर्षामध्ये किती विकास झाला ह्याचा कोणी हिशोब केलाय? ज्यामुळे या संपूर्ण भागामध्ये विकास माझं म्हणणं हे एक निमित्त होतं, प्रत्येकाची काय कारणं होती हे सगळ्यांना माहिती आहे, पण झालं गेलं गंगेला वाहिलं. मी काय फार त्या इतिहासात रमत नाही, कारण का कुणाची काय कारणं असतील, अहो जो माणूस ज्या माणसाच्या नावावर आपण मतं घेतली
त्याचा राहिला नाही तर तो तुमचा आणि माझा कधी राहायचा? येऊ द्या ना, मग या ना, या ना. नाही नाही, आम्हाला यूज देत नाहीत वर. आम्ही म्हणलं निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला, कारण भाषणाच्या अगोदर निवेदन दिलं तुम्ही दोन शब्द बोलचाल ना त्याबद्दल. अच्छा, आम्हाला वरच येऊ देत नाहीत माझ्या भाषण. आदरणीय ताईंना सकल मराठा समाज अहमदपूरतर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई, आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसीमधून मराठा समाजाला 50% आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल, कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत ताई. जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत, ते तुमच्याकडे वोट करतायत. आपली भूमिका सांगा. आजही आम्ही सोबत आहोत, उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू. जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळं आमचे हात जोडून विनंती आहे, विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल, आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येत आहे. कारण मागच्या 50 वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही. जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा. मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं, फक्त एवढं आम्हाला ऐकायचं. बाकी म्हणणं नाही ऐकायचं. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे. कारण कारण पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकडे बघतोय. देशात अडचण आली तर तुमच्या पिता श्रीकड पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय. तर या समाजाला का बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमचे पिताश्री सोडू शकत नाही? आणि या
सगळ्यांना विनंती करते, आलाय तर जेवून जा हो की नाही, जेवून जा, बसा 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 बसा, तुम्ही जेवून जायला पाहिजे कारण मला जेवणाची तयारी, मला ट्रेन आहे, घर आणलं हे मला तिसरं पत्र आज आलेलं आहे, तिसरं मला सकाळी लातूर शहरात पण हे लोक भेटले, दुपारी आणि कुठे भेटले आपल्याला, नाही नाही आज सकाळी, नाही नाही निलंग्याला, हा मग सकाळी मला लातूरला भेटले, नंतर निलंग्याला भेटले, त्यानंतर आत्ता तिसऱ्यांदा भेटले. माझी सगळ्या पोलिसांना विनम्र विनंती आहे, कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे. हात जोडून माझी पोलिसांना विनंती आहे की हे सगळे आपल्या कुटुंबातले लोक आहे, आपल्या घरचे लोक आहे, त्याच्यामुळे पोलिसांनी पण रिलॅक्स करावं, तुम्ही पण आपल्यातलेच आहात त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी पण रिलॅक्स करा. आणि ज्याला यायचं आहे मला भेटायला त्याच्यासाठी 365 दिवस 24 तास सुप्रिया सुळे तुमच्यासाठी हजर आहे, हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे. आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, माझी याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे, त्याच्यामुळे कुठलाही समाज असू दे, कारण का अनेक वेळा अनेक समाजाचे लोक मला भेटत असतात. मराठा समाजाचा प्रश्न आहे, आपल्याला आठवत असेल धनगर समाजाचा विषय तर आमच्या घराच्या बाहेरच येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ. तसंच लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत, भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि मुस्लिम समाजाचेही प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अनेक वेळा संसदेतही बोललेले आहे की आपण सगळे एकत्र बसूया, एकत्र मिळून आपण प्रत्येक समाजाचे प्रश्न ऐकून घेऊया आणि कसं कुणाला कुठल्या आरक्षणात बसवता येईल ह्याची आपण चर्चा करूया. आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण काल किंवा परवा सकल मराठा समाजाचे लोक आदरणीय पवार साहेबांनीही पुण्यात भेटून गेले. मला असं वाटतं ती बातमी कदाचित टी व्हीला आली का नाही मला माहिती नाही, पण त्यांचीही त्यांच्याबरोबर चर्चा झाली. माझी त्यांची भेट नाही, माझी भेट उद्या होईल त्यांच्याबरोबर, पण ही समाजामध्ये जी अस्वस्थता वेदना आहेत याची जाणीव मला आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा घटकामध्ये मग ते महिलांची सुखदुःख असतील, आपल्या मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, भटके विमुक्त समाज किंवा लिंगायत समाज, या सगळ्या समाजांची ज्या काही भूमिका असतील त्याच्याबरोबर बसायला आणि मार्ग काढायसाठी माझी पूर्ण तयारी आहे. आणि मगाशी ते असं म्हणाले की कुठली तरी मीटिंग होती त्याला मी गेले नाही, आजपर्यंत ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते महाराष्ट्र सरकारने मला म्हणजे सुप्रिया सुळेला आजपर्यंत एकाही आरक्षणाच्या मीटिंगला बोलवलेलं नाही. त्यांनी ज्या दिवशी बोलवतील असून तिथे उठून जाईन आणि मार्ग काढण्यासाठी, न्याय देण्यासाठी मी 24 तास 365 दिवस तुमच्यासाठी हजर आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण एकामेकाच्या सुखदुःखात जर आपण नसलो तर मग नात्यांना काय अर्थ आहे. आणि माझं नातं हे 1500 रुपयाचं नाही आहे.